होताळा फाट्यावर देशी दारू दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला। लाखो रुपयांची देशी दारू चोरी। पोलीस स्टेशन पासून काहीच अंतरावर चोरी। देशात व राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जिल्ह्यात दारू चोरट्यांनी सुद्धा थैमान घातले आहे। देशात राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे राज्य शासनाने मद्य विक्रीवरती बंदी घातली असून यामुळे तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे। मिळेल त्या भावात दारू घेण्याची तयारी तळीरामाची असल्याचे चित्र सुद्धा पाहायला मिळते आहे। त्यामुळे दारूला आता चांगलाच भाव आला आहे। त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा आता दारू दुकानावर वळवला आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही। अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात असलेल्या मुख्य चौकामध्ये देशी दारूच्या दुकानावर ती चोरट्यांनी डल्ला मारून लाखो रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली। देशी दारूच्या दुकानाला मागच्या साईडला असलेल्या भिंतीला मोठे भगदाड पाडून त्या दुकानात जवळपास अंदाजे 200 बॉक्स देशी दारूची चोरट्यांनी लंपास केले आहे। पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून श्वान पदक सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आले होते। मात्र मुख्य चौकात असलेल्या देशी दारूच्या दुकानावर मध्यरात्री चोरी झाली असल्याने गस्तवरती असलेले पोलीस प्रशासन यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते। एवढेच काय तर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।